नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजा तरीन खबरें। शिवसेनेचा पत्रकार परिषदेतून मोठा खुलासा, व्हिडिओ दाखवून ऐरोली ते हिंसेचा राष्ट्रवादीने केला होता प्लॅन असा आरोप। आतापर्यंत आपण पालिकेची कित्येक लोकार्पण उद्घाटन पाहिली असतील, पण 1 मार्च रोजी ऐरोली सेक्टर 5 येथील मंगल कार्याचा लोकार्पण एक इतिहासच बनून गेला। राष्ट्रवादी व शिवसेना एकमेकांना भिडली। पत्रकार परिषदेतून दाखवलेल्या व्हिडिओ मधून हे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा वाटत होता। यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते घोषणाए देत होते, संदीप नाईक गणेश नाईक आगे बढो अशा घोषणा देऊन शिवसेनेला उत्सवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात होता असा आरोप शिवसेनेने केला। ही जी व्हिडिओ क्लिप आहे ही कुठल्याही आपल्या पत्रकार बंधूंनी व्हायरल केली नाही, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं की माझं इंटेन्शन एवढं स्पष्ट आहे की माझ्या आईच्या नावानं हे मंगल कार्यालय बांधलंय। तुम्ही हवा असेल तर आपल्या नगरपालिकेमध्ये प्रामाणिक अधिकारी महेंद्र कोंडे साहेब जे आहेत त्यांनाही विचारू शकता। आम्ही 9 वाजता त्या ठिकाणी आल्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की साहेब महापौर साहेब ज्यावेळी जवळ येतील त्यावेळी आपल्याला सांगा, आपण त्यांचे फटाके वाजवूया, आल्यावर त्यांचं स्वागत करूया। एक शहराचे प्रथम नागरिक येतात आणि एवढी मोठी वास्तू बांधली त्याला माझ्या आईचं नाव दिलेलं आहे। आणि मग ते त्या ठिकाणी महेंद्र कोंडेने त्यांचा पीए अमोल म्हणून आहे
त्याला फोन लावला आणि फोन लावल्याच्यानंतर त्यांच्याशी मीही बोललो. मग ते जवळ आल्याच्यानंतर आम्ही फटाके वाजवले. फटाके वाजवायचे ते जवळ आल्याच्यानंतर सगळे तुम्ही पाहिले त्या क्लिपमध्ये सगळे येतात. मी 8 ते 10 पावलं पुढे जाऊन महापौर साहेबांना रिशिव्हही केलं, हाती मिळवलो. जर माझं इंटेन्शन तसं जर हे जे ज्या पद्धतीने सांगताय तर मग मी ते रिशिव्ह पण करायला गेलो नसतो. बाईकमध्ये त्यांनी दिलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की मी 10 मिनिटं खासदार साहेबांचा वेट केला. आपण क्लिपमध्ये पाहिला असेल. मान्य खासदार येत आहेत म्हणून सांगितल्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबलो. 1 सेकंड वेट नाही केला तरीही तिथे पाठीमागे जाऊन सांगितले, साहेब तुम्ही थांबा, त्या कार्यक्रमाचे निमंत्रण मी होतो. तुम्ही क्लिप का रिबीन कापताना आपण पाहिलं असेल मला कोणत्या ठिकाणी उभं केलं. आणि आमदार संदीप नायकांच्या बाजूला ज्याच्या नगरपालिकेचा काही संबंध नाही, कधी सदस्यही नाही, ते दोन्ही लोक आमदार साहेबांच्या पहिल्या लाईनला बाजूलाच उभे. माझ्या पाठीमागे आहे. जेवढ्या राष्ट्रवादीचे 200-250 कार्यकर्ते आले होते त्याच्यापेक्षा 4 पटीनं आमचे कार्यकर्ते होते. तर मला आणखी तिथे काय प्रॉब्लेम्स करायचे असतात तर मी रिबिनी का बाल त्याला थांबू शकलो असतो, अर्थाला आणू शकलो असतो, पण मी तेही केलं नाहीये. आमदार संदीप नाईक यांनी सांगितले होते एम के मडवी यांचा पूर्व नियोजित प्लॅन होता. हे जे नियोजन होतं हे पूर्व नियोजित होतं, खूप नियोजन करून ठरवलेला त्या ठिकाणी विषय होता. पण राष्ट्रवादीचा आरोप झटकत शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक एम के मडवी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापौर आमदारांचे स्वागत फटाके वाजवून व त्यांना भेटून केले होते असे या व्हिडिओ मधून दिसत आहे. पण खासदार राजन विचारे यांची 2 मिनिट वाट पाहायला सांगितली होती. वाट न बघता उद्घाटन राष्ट्रवादीने केले तर उद्घाटनाला कैचीही घाईघाईतून खिशातून देण्यात आली या व्हिडिओ मधून दिसत आहे असा आरोप शिवसेनेने पत्रकार परिषदेतून केला आहे. गेल्या 5 वर्ष मी बघतोय ज्या पद्धतीने मी इतर नगरपालिका सुद्धा बघितलेल्या आहेत. ठाण्याला आहे, तुमच्या मीराबाई नगरला आहे, हे इतर मी सर्व ठिकाणी फिरत असतो. मी स्वतः 4 वेळा नगरसेवक होतो, महापौर होतो, सभागृह नेता होतो, स्थायी समिती सभापती होतो, त्यानंतर आमदार होतो, आता 5 मी खासदारची पूर्ण झालेली आहे. तर हे संबंध बघतोय, परंतु या नवी मुंबईमध्ये मला वाटतं मला जास्त काय बोलणं उचित नाही, कारण तुम्ही पत्रकार मंडळी सर्वात जास्त लक्ष तुमचं असतं आणि हे सर्व तुम्हाला माहिती आहे. म्हणजे असं काय मी नव्याने सांगणं मडवींच किंवा नाटा साहेब प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, आपले विजय चौगुले आहे, या मंडळींना एवढं इलेक्शन आलं की एवढ्या खोट्या एक प्रकारच्या केसेस टाकणे, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये यांची सर्व नाटकं आता बंद झालेली आहे, कारण त्यांना जशा तसे सर्वजण मंडळी भेटलेले. ते जे म्हणतात की शिवसेनेने प्री प्लॅन राडा केला, आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी प्री प्लॅन राडा याच्यामध्ये केला आणि शिवसेनेला याच्यामध्ये बदनाम करण्याचा तो जो प्रयत्न करताय त्याच्यामध्ये खासदार आमदार आल्यानंतर आणि महापौर आल्यानंतर फटाकडे वाजवून त्यांचं स्वागत केलं, बरोबर ना? आणि आल्याबरोबर त्यांनी 1 सेकंदाची वाट न पाहता ताबडतोब फीत कापली. त्यांना मडवी साहेब म्हणत होते की 5 मिनिट थांबा, 10 मिनिट थांबा, त्यांनी ते ऐकलं नाही. त्याच्यानंतर तिथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर त्यांनी जे सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक आणले होते त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. एकच वादा, गणेश दादा आमदार आगे बढो, दादागिरी नाही चलेगी, संदीप नाईक जिंदाबाद वगैरे. म्हणजे याचा अर्थ त्यांनी ठरवून माणसं आणली होती आणि ठरवून त्यांना मडवी साहेबांना अपमानित करायचं होतं किंवा यांचा कार्यक्रम मनाप्रमाणे होऊ द्यायचा नव्हता. आतापर्यंत कोणत्याच पालिकेच्या कार्यक्रमात घोषणाबाजीही करण्यात आली नाही, मग याच कार्यक्रमात का घोषणाबाजी झाली असे प्रश्न उठत आहे. हा प्लॅन पूर्वनियोजित कुणी केलाय व शिवसेनेला भटकवण्याचा प्रयत्न तर नव्हता ना असे सवाल उठत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह प्रिया भुजबळांचा रिपोर्ट.
नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करे, प्रेस करे बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरन और लोनावला की ताजातरीन खबरें।